घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे मंत्री आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणार प्रमोद हिंदूराव। रेल्वे प्रशासनाने नेहमीच रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला आहे। रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वे मंत्री आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी दिला आहे। रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी बदलापूर मध्ये जागृत रेल्वे प्रवासी परिषद आयोजित करण्यात आली होती। या परिषदेचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि जागृत रेल्वे प्रवासी परिषदेचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव होते। केंद्र आणि राज्य रेल्वे मंत्र्यांकडे रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। रेल्वेने प्रवाशांचे प्रश्न सोडवले नाही तर रेल्वे रुळावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांनी यावेळी दिला। जागृत प्रवासी रेल्वे संघटना कल्याण बदलापूर कुळगाव परिसर असेल, कर्जत असेल, कसारा असेल, अंबरनाथ असेल, या परिसरातल्या प्रवाशांच्या पाठीशी सदैव राहील। जागृत प्रवासी रेल्वे परिषदेने जे प्रश्न मांडलेले आहेत ज्या इथल्या परिसरातल्या लोकांचे, ते प्रश्न सोडवण्यासाठी जागृत प्रवासी रेल्वे परिषद कटिबद्ध राहील। या पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारचं जे रेल्वे बोर्ड आहे त्या बोर्डाच्या अध्यक्षांना आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ एकत्र जाऊन भेटणार आणि रेल्वेच्या ACच्या संदर्भातल्या गाड्यांचा प्रश्न, गाड्या AC असायला आमचा विरोध असायचं काही कारण नाही, परंतु ज्या सामान्य माणसाला परवडणारी गाडी आहे, नॉन AC गाडी आहे, त्या जर AC गाड्या, नॉन AC गाड्या जर तुम्ही रद्द केल्या तर जो चाकरमानी आहे त्याला महिन्याला 3-4 हजार पगार आहे, तर त्यांनी 2000च्या AC का जावं हा एक प्रश्न आहे। ज्यांना खरोखर चांगल्या प्रकारचे पगार असतील, वेतन असेल, तर त्यांनी प्रवास करायला आमचा हरकत असायचं काही कारण नाही। माझं म्हणणं असं आहे, जसं रेल्वे बोर्डाला सिडको महामंडळाने जसं रेल्वेचा सहभाग म्हणून त्यांना सिडकोने त्यावेळेला रिबेट दिला होता, त्याला सवलत दिली होती, तशा प्रकारची सर्व सवलत केंद्र सरकारने या रेल्वे प्रवाशांना दिली पाहिजे, जेणेकरून आमचा निधी जो जातो, आमचा कर जातो, आमचा जो शेत जातो, हा केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात या देशामधल्या सर्वात जास्त प्रवाशांचा शेष या मुंबईमधनं जातो आणि करोडो रुपयाचा निधी जर केंद्र सरकारकडे जात असेल तर केंद्र सरकारचं नैतिक कर्तव्य आहे या परिसरातल्या प्रवाशांना सुविधा देणं त्यांचं काम आहे आणि कमी दरामध्ये चांगल्या प्रकारची सेवा देणं हे त्यांचं काम आहे। पॅसेंजरला कमी तिकीट जर उपलब्ध करून दिलं तर पॅसेंजर त्या सेवेचा लाभ घेऊ शकतो। रेल्वेच्या संदर्भातला निर्णय घेत असताना आमच्या जिल्ह्याचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात त्यांची भूमिका मांडलेली आहे, त्या भूमिकेशी आम्ही सर्वजण सहमत आहोत। मला विश्वास आहे की अश्विन जे आहेत रेल्वे खात्याचे मंत्री, ते IAS ऑफिसर आहेत, त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि त्यांच्याकडे आम्ही या संदर्भातलं लक्ष वेधू आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या परिसरातल्या प्रवाशांच्या प्रश्न जे निकडीचे आहेत, जे त्यांचा AC विषय जो आहे तुम्ही काढलेला, तो विषय ज्या प्रवाशांना ज्या आवश्यकता आहेत, ज्या प्रवाशांचं म्हणणं आहे, ते त्यांच्या गळी उतरवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू आणि जागृत प्रवासी रेल्वे परिषद 100% त्याच्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। ते काय जे निर्णय त्या हिताचे जर नसतील प्रवाशांच्या, तर ते प्रवाशांच्या हिताचे नसलेले निर्णय आम्ही या पुढच्या काळामध्ये होऊन देणार नाही। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, बदलापूर। तुर्तास वेळ झाली आहे इथे थांबायची, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। धन्यवाद।